संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये कलावती बांदुरकर यांच्या नावाचा उल्लेख करत राहुल गांधी यांना लक्ष केलं होतं कलावती यांना घर शौचालय वीज धान्य आरोग्य सुविधा या नरेंद्र मोदी यांनी दिल्या असा दावा शाह यांनी संसदेत केला अमित शाह नक्की काय म्हणाले होते ऐकूयात इस सदन मे एक ऍसे नेता है जिनको आज तक तेरा बार राजनीती मे लॉन्च गया और तेरह ही बार फैल गए उनका एक लॉन्चिंग मैंने देखा है उनका एक लॉन्चिंग यहां सदन में हुआ था एक गरीब मां कलावती या ऐसा कुछ नाम। कलावती, कलावती बुंदेलखंड की बहन कलावती उसके घर वो नेता भोजन करने गए और यही पीछे बैठकर गरीबी का बड़ा दारू वर्णन द्रवित हो जाए ऐसा वर्णन करती ठीक है भाई अच्छा किया आप इतने बड़े व्यक्ति होकर गरीब कलावती के घर पर भोजन कर पर गए उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहाँ वाचा दे दी मगर बाद में इनकी सरकार छह साल चली मैं पूछना चाहता हूँ वो कलावती का क्या, क्या करा <laughs> वो कलावती को घर बिजली गैस शौचालय अनाज स्वार्थ ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने जिस कलावती के घर पर 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 आप भोजन गए हो इसी को भी मोदी जी पर नहीं है, है। अमित शहा यांच्या भाषणानंतर काँग्रेसने जुना व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले तर अमित शहा यांनी केलेल्या दाव्याची पोलखोलच कलावती बांदुरकर यांनी केली कलावती यांनी मला भाजप मुळे मोदी सरकार मुळे काहीच मिळालं नाही राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं असं सांगतानाच अमित शहा यांच्या आरोपांमधील हवाच त्यांनी काढून घेतली त्या काय म्हणाल्या पाहूयात सर्व मोदी याच्या सगोदर आ, राहुल गांधी आला तेव्हाच आर्थिक मदत त्याईनं दिली आ, कंटोर मला भेटत नव्हता तर राहुल गांधी आले तेव्हाच मले कंटोरही भेटायला लागला न काही हे न काही बिजली मिजली राहुल गांधी आल्यावरच त्यानंच लाईन आणून दिली हे घर आलं तर घरही मध्ये अगोदरच त्यानं मंजूर के केलं होतं घरकुल पण त झालं नाही मग हे तेरा मंदी चौदा मंदी घरकुल झालं आलं याच्यावर तर मला दुसरं काही मदत केली तर राहुल गांधी आला त्याच्याच याच्यामध्ये मदत झाली मोदी साहेब निवडून आले तरीपासून मला आर्थिक मदत म्हणून सने महि्यासाठीच म्हणून कोणतीच नाही म्हणजे सर्वात जगाले स पाठवत आहे दोन दोन हजार रुपये याच्यामध्ये दोन तीन वेळा झालं ते आले दुसरं आता काही करत असेल ते गॅस आला तर मी एकतच घेतला गॅसमधी मध्ये जे काही नाव आलं नाही गॅसही मला काही भेटला नाही अमित शहानच काही बोललं हे सर्व खोटं आहे तर सर्व काही हे मले दिलं हे राहुल गांधीनंच दिलेलं आहे तर सर्व बिजली पाणी हे न घर न मदत आर्थिक हे नाव नाही दिलेली म्हणजे राहुल गांधीचीच आहे हे सर्व काही बोलत आहे हे खोटा आहे या घटनेवरून एखाद्याच्या वेदनांचं राजकारण करताना राजकारणी मागे पुढे पाहत नाहीत याचाच प्रत्यय या आरोप प्रत्यारोपांवरून आलाय